1993चा बॉम्ब ब्लास्ट जो मुंबईमध्ये झाला अध्यक्ष मोदी त्याच्यामुळे नुसतं मुंबई नाही अध्यक्ष मोदी पूर्ण देश हादरला. बॉम्ब ब्लास्ट ज्यांनी घडवला त्या दाऊद इब्राहिम त्या जवळचा साथीदार सलीम कुत्ता, आता त्याचं नावातच कुत्ता आहे अध्यक्ष मोदी, त्या सलीम कुत्ता हा मुख्य आरोपी म्हणून आज जन्मठेपाच्या निमित्त जेलमध्ये. अध्यक्ष मोदी हा जेव्हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष मोदी दुसऱ्या दिवशी जेलमध्ये पेरोलच्या शेवटच्या दिवशी अध्यक्ष मोदी तो पार्टी करतो एका बरोबर. अध्यक्ष मोदी पार्टी कोणाबरोबर करतो तर उबाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष मोदी पार्टी करतो. सुधाकर बडगुजर आज शेकडो कोटींचा मालक झाला. अशा देशद्रोह्यांच्या सोबत डान्स पार्टी आणि जे काही ऐकलेलं आहे अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर गोष्ट आहे. अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः मबियाचं सरकार आल्यानंतर पेक पेंग्विन आणि पार्टी याच्यामधनं एक मोठं वलय निर्माण होत आणि यातला पार्टीचा भाग आहे. सन्माननीय नितेश राणे वाढत राहणार काय पॉइंट आहे. दादा भुसेजींनी आशिष शेलारजींनी जो विषय या ठिकाणी उपस्थित केला आहे तो जर ठीक आहे मी उत्तर देतो आता जाऊ दे. हा विषय अतिशय गंभीर आहे. या ठिकाणी बॉम्बस्फोटामध्ये जे आरोपी आहेत आणि विशेषतः या देशाचा शत्रू असलेला दाऊद याचा जवळचा सहकारी अशा प्रकारचा जो कुत्ता आहे याच्या सोबत त्या ठिकाणी पार्टी करणं खरं म्हणजे हा पेरोलवर बाहेर होता. पेरोलवर बाहेर असताना त्याला पार्टी देखील करता येत नाही त्याच्यामुळे त्यांनी पार्टी करायची आणि कोणीतरी जाऊन त्या पार्टीत नाचायचं हे अतिशय गंभीर आहे. त्यामुळे कुत्ताशी या संबंधित व्यक्तीचा काय संबंध आहे हे देखील तपासण्यात येईल. याच्यामध्ये अशा प्रकारची पार्टी करण्यामध्ये कोण कोण होते त्याला कोणाचा वरदहस्त होता का कोणाचा आशीर्वाद होता का ही तपासण्यात येईल. आणि अशा प्रकारे पार्टीपेक्षा महत्वाचं आहे की काय संकेत जातो. अशा प्रकारचे बॉम्बस्फोटातले आरोपी यांच्यासोबत जर कोणी पार्टी करत असेल तर याचा अर्थ संवेदना मेल्या आहेत. अशा प्रकारचा हा विषय या ठिकाणी आहे आणि म्हणून मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो हो SIT च्या माध्यमातून आणि टाइम बाउंड पद्धतीनं या ठिकाणी याची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई करण्यात येईल.